नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरीज या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कॅप ॲप्लिकेशन फॉर LLB 5 इयर इंटिग्रेटेड कोर्स ॲडमिशन 2022-2023 इन्स्ट्रक्शन फॉर सेकंड राऊंड। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर दुसऱ्या राऊंडसाठी कोणकोणत्या इन्स्ट्रक्शन CET सेलने दिलेले आहेत। ज्यावेळी आपण कॅप पोर्टल ओपन करतो त्यावेळेस आपल्यासमोर इन्स्ट्रक्शन फॉर सेकंड राऊंड अशा प्रकारे एक पॉपअप येतो। तर या इन्स्ट्रक्शनमध्ये काय दिलेलं आहे ते आपण आता पाहणार आहोत। पहिली इन्स्ट्रक्शन आपल्यासाठी दिलेली आहेत, कॅन्डिडेट्स हू विश टू पार्टिसिपेट इन राऊंड 2 सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस विल हॅव टू सबमिट अ फ्रेश ऑप्शन फॉर्म इन सेकंड राऊंड ॲज पर द शेड्यूल बिटवीन 27 ऑक्टोबर 2022 ते 31 ऑक्टोबर 2022 विदाऊट फेल। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलंच आहे, ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 2 पार्टिसिपेट करायचं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म भरणं कंपल्सरी आहे। त्यानंतर दुसरी सूचना अशी दिलेली आहे, कॉलेज ऑप्शन्स प्रेफरन्स प्रोव्हाइड टू राऊंड 1 विल नॉट बी ॲटोमॅटिकली कन्सिडर फॉर नेक्स्ट राऊंड म्हणजेच सेकंड राऊंड। तर दुसऱ्या राऊंडसाठी ॲटोमॅटिकली तुम्हाला कन्सिडर केलं जाणार नाही, तर त्यासाठी तुम्हाला ऑप्शन फॉर्म म्हणजेच कॉलेजचे प्रेफरन्स देणं गरजेचं आहे। तिसरी सूचना अशी दिलेली आहेत, कॅन्डिडेट्स फेलिंग टू सबमिट अँड लॉक द फ्रेश फॉर्म फॉर राऊंड 2 बिटवीन 27 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर शॅल नॉट बी कन्सिडर फॉर अलोकेशन इन राऊंड 2। जे विद्यार्थी फ्रेश ऑप्शन फॉर्म भरणार नाहीत अशा विद्यार्थ्यांना राऊंड 2 कॉलेज अलोकेशन होणार नाहीत, ते स्वतः त्याकरता जबाबदार असतील। चौथी सूचना अशी दिलेली आहेत, दोज कॅन्डिडेट्स हू हॅव बीन अलॉटेड फर्स्ट प्रेफरन्स ॲडमिटेड इन राऊंड 1 आर नॉट एलिजिबल टू पार्टिसिपेट इन सेकंड राऊंड ॲडमिशन। द कॅन्डिडेट्स हू हॅव रिजेक्टेड बाय ॲडमिटिंग कॉलेज ड्यू टू मार्क्स अँड डॉक्युमेंट डिस्क्रिपन्सी अँड कॅन्डिडेट्स हू हॅव कॅन्सलेशन देअर ॲडमिशन थ्रू कॉलेज लॉग इन। ज्या विद्यार्थ्यांची कागदपत्रामध्ये काही अपूर्तता असेल, त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 1 पहिलं प्रेफरन्स अलॉट झालेलं आहेत असे विद्यार्थी सेकंड राऊंडमध्ये ॲडमिशन घेऊ शकत नाहीत। त्यानंतर पाचवी इन्स्ट्रक्शन दिलेली आहे, फॉर दोज कॅन्डिडेट्स हू हॅव चूजन बेटरमेंट ऑप्शन अँड पेड द सीट ॲक्सेप्टन्सी फी दॅट पर्टिक्युलर कॉलेज चूज कोड विल नॉट बी अवेलेबल फॉर सिलेक्शन। ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट ऑप्शन चूज करून फी पेड केलेली आहेत अशा विद्यार्थ्यांना जे कोणतं कॉलेज मिळालेलं आहे तर त्याचं ऑप्शन त्यांना प्रेफरन्समध्ये असणार नाहीत, ॲटोमॅटिकली तुम्हाला ते समरीमध्ये दिसणार आहे। त्यानंतर सहावी इन्स्ट्रक्शन अशी आहे, दॅट चॉईस कोड विल ॲटोमॅटिकली बी ॲडेड इन युअर सिलेक्शन ऑप्शन ॲज पर लास्ट ऑप्शन इन ऑप्शन समरी प्रिंट। तर तुम्ही जे बेटरमेंट करून 1000 रुपये ॲक्सेप्टन्सी फी भरून पुढे आलेला आहात, अशा प्रकारे तुमचं जे कॉलेज आहे तर ते ॲटोमॅटिकली तुम्हाला अलॉट होणार आहे, ॲड होणार आहे। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, याप्रमाणे आपल्याला लॉच्या 5 वर्षीय अभ्यासक्रमाच्या वेबसाईटवर आपल्याला दिसायला मिळेल। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, ही संपूर्ण इन्स्ट्रक्शन तुम्ही लक्षात घ्यायची आहे। ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत राऊंड 2 ऑप्शन फॉर्म फिलअप केला नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी राऊंड 2 ऑप्शन फॉर्म म्हणजेच कॉलेजचा प्रेफरन्सचा फॉर्म फिलअप करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला फॉर्म लॉकही करून ठेवणं महत्त्वाचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, आज 30 ऑक्टोबर आहे तर उद्याच्या दिवस म्हणजे 31 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरून फिलअप करायचा आहे। ही अत्यंत महत्त्वाची सूचना आहे विद्यार्थी मित्रांनो। ज्या विद्यार्थ्यांचे अजून ऑप्शन फॉर्म फिलअप करणं बाकी आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म फिलअप करणं गरजेचं आहे। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, ही महत्त्वाची अपडेट मी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांचे अद्यापपर्यंत ऑप्शन फॉर्म भरलेले नसतील त्यांनी लगेचच्या लगेच ऑप्शन फॉर्म फिलअप करा। जरी तुम्ही विद्यार्थी मित्रांनो राऊंड 1 ऑप्शन फॉर्म भरलेले असतील, परंतु तुम्हाला राऊंड 2 जर सहभागी व्हायचं असेल तर त्याकरता तुम्हाला फ्रेशली ऑप्शन फॉर्म भरणं गरजेचं आहे। ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये तुम्हाला जर काही दुरुस्ती करायची असेल तर तुम्ही ते उद्याच्या दिवसापर्यंत म्हणजे 31 ऑक्टोबरपर्यंत दुरुस्ती करू शकता। त्याचबरोबर ऑप्शन फॉर्म तुम्हाला मात्र फ्रेशली फिलअप करायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।